सोमवार दिनांक 9 जानेवारी रोजी तळोजे येथून वॅगनर गाडीने आपल्या ड्रायव्हरला घेऊन मसूद सिद्दीकी आणि त्यांची पत्नी मुलाच्या मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनसाठी दापोलीच्या दिशेने जात असताना मानगाव नजीक धरणाचीवाडी येथील हनुमान मंदिर जवळील भागात मुंबई गोवा महामार्गावर गाडीतून अचानक धूर येऊ लागला। धूर येताना पाहून मसूद सिद्दीकी आपल्या पत्नी व ड्रायव्हर सोबत गाडीतून लगेच बाहेर आले आणि गाडीने पेट घेतला। वॅगनर सीएनजी असल्यामुळे गाडीने जास्त पेट घेतला, यामध्ये गाडी पूर्णतः जळून गेली असल्याची माहिती मसूद सिद्दीकी यांनी दिली। वॅगनर गाडीला अचानक पेट घेतल्याची घटना मानगाव नगरपंचायतीमध्ये कळताच प्रकाश मोरे, शशी मराठे, वैभव काळे, दशरथ गावडे, बबन जाधव, संतोष पवार असे 6 नगरपंचायत कर्मचारी स्पॉटवर रात्री 9:15 सुमारास नगरपंचायतीचे शीघ्र प्रतिसाद अग्निशमन वाहन घेऊन मानगाव उतेकोलेतून जलशुद्धीकरण केंद्रातून रवाना झाले आणि स्पॉटवर 9:30 दरम्यान पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू केले। गाडीचे पूर्णतः नुकसान झालेले असून सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही। ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।